परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी. मी हेमंत कुमार केळकर आणि आपण पाहताय समर्थ लेखणी. मित्रांनो, आपण स्क्रीनवर जी दृश्य बघताय ती दृश्य आहेत आमदार नितेश राणे यांनी नुकतीच श्री जगदंबा कमलादेवी मंदिर करमाळा येथे भेट दिली. देवीच्या दर्शनासाठी माननीय श्री आमदार नितेश राणे हे आले होते. मंदिरामध्ये नितेश राणे यांनी पूजा आणि आरती केली. याच वेळेस त्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथ चिवटे, विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर, विश्वस्त सुनील राठोड, पुजारी ओमकार पुजारी, सचिन सोटे, धनंजय सोटे, पुरोहित श्याम, अप्पा पुराणी, प्रशासन अधिकारी महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे, रघुनाथ खटके, लक्ष्मण हवालदार व मानकरी सेवेकरी तसेच भक्तगण यांच्यातर्फे त्यांचे सत्कार करण्यात आले. आमदार नितेश राणे धाराशिव येथील कैलासवासी अरविंद वैश्य व उरण मधील यशस्वी शिंदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ व करमाळा येथील सरकारी जमिनीवरील अतिक्रम विरोधी जन आक्रोश मोर्चासाठी ते करमाळ्यामध्ये आले होते. त्याच वेळेला त्यांनी श्री जगदंबा कमलादेवी प्रसिद्ध पुरातन मंदिर जे करमाळ्यामध्ये आहे त्या श्री जगदंबा कमलादेवी मंदिरामध्ये दर्शनासाठी भेट दिली. आमदार नितेश राणे दर्शनासाठी गेले. याची दृश्य आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी टिपली आहेत जे आपण आता स्क्रीनवर पाहतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संसारेन्द्रांगे सदा सन्दे ओम भवामी सैतन भवामी कर्पणीरांगदीपं समर्पयामी.